शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची वज्रमूठ घट्ट आहे। या आधी सुद्धा ज्या सभा झाल्या संभाजीनगरला पाहिला असेल, त्यानंतर मालेगाव आणि खेडला शिवसेनेच्या सभा झाल्या, आता नागपुरात महाविकास आघाडीची सभा होते आहे, त्यानंतर रायगड मध्ये महाडला सभा होईल, जळगाव मध्ये पाचोऱ्यात सभा होते आहे, महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलेलं पूर्णपणे रान पेटवायचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळे कोणी विरोध करणार असतील तो विरोध त्यांच्या पुरता, सभा होणार। राहुल, बीजेपी महाराष्ट्राने एक ट्विट केला होता की भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र राहिलं, देवेंद्रजींच्या फोटोचा एक बीजेपी महाराष्ट्राने एक ट्विट केला होता, खूप चर्चेत आहे तो ट्विट। चांगलं आहे ना, मग कोणी म्हटलं हे हिंदूंचं राष्ट्र नाही म्हणून? बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर या सगळ्यांनी सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा नाही की फक्त राजकारणासाठी हिंदुत्वाचा वापर करायचा। हिंदुत्वाचं अनेक विचार आणि विषय असे आहेत, त्याच्यावर तुम्हाला चिंतन करावं लागेल आणि ते नागपुरातच करावं लागेल। राहुल गांधी मातोश्रीवर भेटायला येणार आहेत उद्योगांना, त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण राहुल गांधी हे या देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना भेटतात। काल माननीय शरद पवार साहेबांना भेटले, त्याच्या आधी नितीश कुमार, तेजस्वी यादव यांना भेटले, मी असं ऐकलं की ते ममता बॅनर्जी यांनाही भेटणार आहेत, आणि राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांचा या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो। या देशामध्ये 2024 पर्यंत संपूर्ण विरोधी पक्ष एका झेंड्याखाली किंवा एका छत्रीखाली एकवटला पाहिजे ही आमची भूमिका आहे। एकाच एक उमेदवार जर दिला आम्ही तर भारतीय जनता पक्ष 150 आकडाही पार करणार नाही, याची मला खात्री आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकर पाटील वक्तव्य केलं होतं, त्यानंतर महाराष्ट्र में आते तो पहिले सावरकर माफी मागणार चाहिए, मगच महाराष्ट्र द्यावं, आधी माफी मागावी नंतरच महाराष्ट्र असं बावनकुळे म्हणतायत ना, ऐसे बावनकुळे जी का कहना है। ठीक है, आप देख लेंगे उसके बारे में क्या करना हो। वीर सावरकर के विचार एक बार पढ़ लीजिए, समझ लीजिए, और आप वीर सावरकर के कितने विचार का पालन करते हो ये भी देख लीजिए। आशीष शेलार यांनी बात अशी है कि अब तक राहुल गांधी जी का अधिकृत महाराष्ट्र का दौरे के बारे में हमें मालूम नहीं, लेकिन जरूर उनके और उद्धव जी की एक मुलाकात जरूर होगी। केसी वेणुगोपाल जी जो कांग्रेस के महासचिव है और सीनियर नेता है, वो सोमवार को मातोश्री पे आकर उद्धव जी से इस बारे में बातचीत करने वाले। आशीष शेलार म्हणतात तुम्ही सीरियल किलर आहात, संध्याकाळी महिला सीरियल बघतात, सकाळी 9 वाजता तुम्ही सीरियल किलर म्हणून येतात, तेव्हा लोक टीव्ही बंद करतात, आणि भाजपचे सर्वच नेते अशा प्रकारची तुमच्यावर टीका करतात की तुमचा भंग सकाळचा बंद झाला पाहिजे, ये डर होना चाहिए। डर है, ये भीती है आमची, आणि ही भीती आमची असायला पाहिजे, ते डर होना चाहिए। झोपत नाहीत हे माझ्या भीतीने, मला माहिती आहे। 2024 तुम्ही एक वक्तव्य केलं काल की सचिन वाजे यांना घेतलं तर आपलं सरकार अडचणीत येऊ शकतं, हे मी शरद पवार यांना सांगितलं होतं, त्यांना घेतल्यानंतर 24 तासातच काय काय सांगायचं? माझ्याकडे जी माहिती होती त्यावेळेला आणि पवार साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात बैठका वगैरे घेतल्या, पण तो विषय आता संपलेला। आपण पाहिलं खासदार संजय राऊत यांनी आताच माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि या दरम्यान भाजप 150 आकडा ही पार करणार नाही अशी माहिती त्यांनी दिलेली, असा दावा त्यांनी केलेला आहे। सोबतच राहुल गांधी सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ते उद्धव ठाकरे यांची देखील मातोश्रीवर भेट घेणार आहेत अशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे। यावेळी त्यांनी भाजपच्या नेत्यांवर देखील टीका केलेली आहे।